Paisa kwa Diutulisa Asaha kala tu bagla manin kwa Tumisa Ini iba dirai Eh Sigera Eh Ramatik sekarang naika Every man has a one heart. Every man has a one heart. One heart. Every man has a one heart. One heart has a gold pass. Which means Jodhika, Dali Jodhika, which means Jodhika, Dali Jodhika. In that, two types of same. White balloon purposes and red balloon purposes. In that, hemoglobin is present. When the thinking is high, जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त कमी पडतं तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो. इट इज कॉल अटॅक. आता पुढे ऐका, हे अटॅकला औषध नाही. इट हॅज नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जाग्यावर विसरा. तिथं टेन्शन घ्यायचं नाही. कॉलेजला असताना तुझी शिक्षण लोकांना देऊ द्या, स्वभाव आहे. का पावा
माझा मुलगा मी म्हणजे आधीच्या मागेवर गेला नाही, 400 रुपये महिन्याचे बाईक घेऊन पाहण्यात राहिला, अंत्य पोरण मला भंगारपणी भाकरी घालावा, ही पिंडो काश्याच्या आईनं का घालावा? अरे तुला तुझा मुलगा स्वतःच्या आधी 600 मागेवर गेला नाही तर तुझ्या पोरण तुला भाकर करायचा काम प्रश्न आहे, त्याला का घालावा? म्हणून तुम्ही हा कामाला असते का हे अजून शेतकऱ्यांचा बाप मुलगा समजत नाही काय नाही त्याला काय औषध केलाय का, काय झालं का, त्याला काय झालंय का, त्याच्या बरोबर तयार नाही राहिलं, याला सुद्धा फाकडा सुद्धा येईन, मग मला पुढे घालतो का काय, मॅच काय काम केलंय म्हणू द्या, आणि माता राय खुशी तो थोडी आयड ती बरं का, पण ठेव घेते माता राय खुशी आम्हाला ओळख करून देणार मी विस्तार मी कृषी अधिकारी राजवाडो मी पाहता का आई बापाचा आशीर्वाद नाही, कधी सोमार नाही, कधी एकादस नाही, कधी माळ नाही, कधी गंध नाही, कवाय पा डोळे लाभ सासरवाणी सोडून दैवत नाही, देवाला कधी 100 रुपये गावात द्यायचे नाही, पण ते शिके बोलायचं नाही, एक मुलगा इंजिनियर केला तो सासरवाणी राहायला गेला, एक मुलगी कॉलेजला गेली आलीच नाही, मोकळा पहिली बाई तुम्ही शेमिका
मिल की ने स्वामी लिक्विड और गैस लिक्विड स्टोन फागुण बोले स्टोन सरल में सबक के सड़े बड़े बड़े साफ चुकी दिला रे सोची रेखा तुला काही तरी काय दाबे ती कोण शी सारा मत बापाच्या बायको स्टिपंडी म्हणतात बापाच्या बायको स्टिपंडी म्हणतात ट्विटर मला बापा म्हणतात असं गोष्टी राहिलं नाही मला त्या 4 वर्षामध्ये
तो बाप कधी आयुष्यात रडला नव्हता, तो बाप कोणी नाही रडला बाय रडलाय आयुष्यात, तो बाप कधी रडला नाही ना, तो बाप कोणी नाही रडावा. अरे रडला ना बाप पोलीस स्टेशनला जातो, पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडत नाही. हे बरे पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडत नाही. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी कुठं सापडत, तुमची मुलगी सापडत नाही. तो पोलिसाला मुलगी सापडला नाही तर तो बाप रडला. आणि रडताना बाप पूर्वी पोलिसाला सांगते बाप माझा दुश्मन आहे. पूर्वी वाईट परिस्थिती आहे त्याच्या पुन्हा ऐकलं तर डोकं बंद होईल तुमचं. ए बाईला जाऊन कोणत्याही बाईला जाऊन
भूमिका झाली नाही. कोणत्या प्रियकडे भाषिक घेतले नाही आणि कोणत्या मित्रांना पाहण्यासाठी औषध घेतलं नाही. आपले मित्र आपल्या बरोबरच भेटतात आणि आपला अपघात झाल्यावर ते म्हणत होते ती शेवटची म्हणत होते काढले घेतलेलं डिलीट कर त्यांना ते शिक्षण करून मा
तुम्हाला काय क्रिया म्हणा किंवा तुम्ही कोणचं काम करा, खरं बोलायचे दिवस नाही. घरच्या आला गावाच्या एकोण लोक फोटो काढतात, बाबा आमच्या घरी चहा आला राखेल केलेलं म्हणून एक बाटली राखेल प्यावं म्हणून पण या घरी चहा घेऊ नाही. कारण सांग, 10 वर्ष नाही 5 वर्षात एकत्रित कुटुंब का राहणार नाही? त्याच्या
त्यांची आई पूर्ण कारभार मुलीचा चालवते. 10 वर्षापूर्वी पोरीची आई पोरीला सांगत होती प्रश्न करायचे पोट भरायचं तक्रार आली तर तू येत. आता ह्या 5-6 वर्षापासून पोरीची आई स्पष्ट सांगते एखादा महिना बघ सगळ्याचा अंदाज घे नंतर पाहुणा इकडे घेऊन ये पाहुणा काटे वाटेन तरी तरी पाठ भरी पण तुला कष्ट करायचे नाही असं सांगणारे खबशीर लागता. जमीन 5 वर्षाने मिळणार नाही या वाटेशी तुम्ही सहमत आहात का? दोन जमीन मिळणार नाही ए दोन 5 वर्षाने डोंगर राहणार ए बरं हे जाऊन म्हटले नाही ए 5 वर्षाने डोंगर राहणार नाही डोंगर गेले जमीन नाही डोंगर ए नोकरी कशी काय लागत विशिष्ट वर्गातलं विशिष्ट संस्था आहे त्या विशिष्ट लोकांचे ते तिथे तुम्हाला चान्स नाही तिथे त्यांच्याच आहे आणि ते कधी भांडत नाहीत. 2-5 संस्था काढल्यानंतर कधी भांडत झालं असं घडणार ते कधीच भांडणार नाही. तू 9% देतो मी 10% देतो नाही ते निवांत बसून चर्चा करून एकत्रितपणे काम करतात. ते कधी असे म्हणले नाही बाबा तू शिक्षण भारताना 13 लाख घेतले आणि 10 लाखात भरताय कधीच भरणार नाही त्यांचे हे भांडण कधीच होणार नाही कारण ते संध्याकाळी निवांत बसून विचार करून तू 8.5% मी 9% देतो तू 2% दे हे नियोजित असत. हे फक्त तुम्हाला आम्हाला दाखवायचं असत आणि आपल्याला वाटत हे नाही ते बाईकवर काही बोलू द्या एकमेकाला मग काम ओकेच. त्यामुळे नोकरीचा विषय नाही बायकोचा विषय नाही जमीन नाही आणि धंदा नाही. धंदा काय टाकला 3 किलोमीटरला 6 धागे 9 पंप 71 बार आणि 113 टपरे दुकान टाकायचं पाच म्हणजे 5 वर्षाला धंदा नाही नोकरी नाही बायको नाही 5 वर्षाला एकच माणूस जगणार जो जो रात्रंदिवस कष्ट करेल आणि भगवंतावर श्रद्धा ठेवेल तो जगेल. जो पाटील म्हणून जगल मी असतो. आणि तुम्हाला ही गावामध्ये ती श्रीमंत माणसं दिसतात ना मला यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून या श्रीमंत यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा काढल्या ना तर शिपाई यांच्या पेक्षा श्रीमंत आहे. हे फक्त छापलं जात आहे आदर दळीत आहे कुठलं पीठ खात आहे त्याचं काय झालं त्यांचं ट्रॅक्टर जर बँकेने ओढून नेला तर ते म्हणजे पाहुण्याचा माकडा गेला. आता पाहुणा भाड्याच्या घरात राहतोय त्याचा का बाथरूम नागरी दुकान म्हणजे दुकान मोठ्या माणसं तरी दुधात मोठे गरीबाची मुलगी पडून गेली तर मग पाठव मोठ्याची गेली तर तिथं वापर तो भविष्याच्या दृष्टीने बुद्धीने घेतलेला निर्णय कसा योग्य आहे आणि काळ बदलणार आणि काळानुसार बदल होण गरजेच आहे आणि बुद्धीने निवाडलेला पोरगा तर झाला चांगला आहे मी त्याला 10वीपासून ओळखतो त्याची आई तशी देत होती तसं ते घरभार मी काही बोललो असतो पण मे बुद्धीची आई तशी झाली पण एकंदरीत एकंदरीत मोठ्याच झाकून जात मोठ्याच कर्ज झाकत मोठ्याच आचरणही झाकत गरीबाचं नाही झाकत आणि गरीब कधी शांत बसत नाही. तुम्ही पहा नको दिसते म्हणते नको गरीब आहे गरीबा इतकी दारू कोणीच देत नाही गरीब इतक्या मारामाऱ्या कोणी करीत नाही कचेरीत गर्दी श्रीमंताची नाही आहे गरीब बीन भाकरीचा तारखेला आहे बीन भाकरीचा विमा खाली बसवता चुकेचा बाबू वाढून खातो एकच बिडी 3 वेळा फिटतो पण तारखेला हजार
तीन वाजता वकील आला, मला दुसरी तारीख गेली. असे का? त्याला जर म्हणून भेटून घे. आता पा थोड्या केस आले का जाईल कोण बुद्धे, पण त्याची जिरू दे. दुसऱ्याची जिरू जिरू याला राहिलच नाही काही. या बाबळी पासून या बाबळी पोट इकडली आठी विकीन. पैसे 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 झाले आणि अज्ञानानं माणसं सांग. आता लग्नात हळदी इतकं खर्च लागणार आहे सध्या. ए हळदी इतकं खर्च लग्नाला 3,000 रुपयांचं जेवण, हळदीला 1,500 रुपयांचं जेवण. आणि यांनी आता एक नवीन आयटम आणला आहे 3 महिन्यापासून बावळ्यात माझा. ए लग्नात ती मी निघून आली. आता आता मी तिचा सेपरेट कार्यक्रम. आता लग्नात 3 कार्यक्रम झाले. मी ती हळद, मी तिला खर्च 1,00,000 आणि 10 रुपयाला कोण आहे तो कोण 10 रुपयाला आहे तिचा. काय नाही फक्त गांडूळ कुत्री मांडलं कोंबडीची घाट मांडीची घाट कोंबडीचं घाट खर्च 1,00,000. मी दिला स्पेशल दासर नवीची आहे. नवी नवरी पाहिजे ना म्हणजे तुम्ही नवी नवरी नवी नवरी पाहिजे. इथोरी ए इथोरी हिरव्या मागण्या हा स्वर्ग आहे.
काय करणार काय वरचे खाली यायचं म्हणतात. विचार करा, आता सुद्धा विचार करा, 22 तारीख आहे, 22 ही आपल्याला स्वनीची तारीख आहे. बाकीच्या काही असायची पण ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र बसणार आहे, आपण आनंद लुटलाच पाहिजे. तुम्ही फक्त ईश्वरासारख्या बापाला
गल्लीनं तहात मानेनं चालू द्या त्याची मान खरी झाली. त्याला फसव त्याला अपमानाची बाजू देऊ नका, नाही तर जगण्यात काय मजा राहणार आहे. अजून 5 वर्षाला फार काळ बदलणार आहे. आपला जवळजवळ काळ शेतकरी वर्गाला एक पट्टे सांगतो काळापुढे, नुसत्या शेतीवर तुम्ही कधीही चांगला संसार करू शकत नाही. शेतीला जॉईंट व्यवसाय करा. गाय पाळा, बैल पाळा, मोकर पाळा, शेळी पाळा, काही करा. शेळी म्हणजे गरिबाचं एटीएम आहे. तुम्ही स्वतः शेतकरी येता करा. लॉकडाऊन मध्ये 3 वर्ष शेती करून पाहिली, 2 वर्ष काही खरं नाही. हेच खरं आहे. पुरा काळा बोललो होतो त्या काळात, पुरा अगोदरच काळा, पण रुपया नाही मिळाला. शेतीला निदान रसाचं दुकान जरी 4 महिने असलं तर किराणा भाजीपाला सुटे नाहीतर फक्त जरी असलं, पण शेतीला अजून 3 गोष्टी आहे. जॉईंट व्यवसाय करावा लागेल 1, शेती ठिबक करावं लागेल 2, शेती इलेक्ट्रिक करावं लागेल 3, शेती सेंद्रिय करावं लागेल 3, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतीवर लक्ष द्यावं लागेल. असं लग्नांना जागांना हेटून शेती होणार नाही. तुम्ही यांत्रिक करा, यांत्रिक करा, आणि शेतकरी तसा जगू शकत नाही. नुसते शेतीवर लग्न शाळा शक्यच नाही. आज आपल्या शाळेचे खर्चा, आपल्या शाळेचे खर्चे वेगळे. आता तुम्ही मी सगळे शिकलो, आपल्याला कपडे होते का शिकले? यांना 10 दिवस येत्या पोरांना 6 लाख घाटी गाडी येते न्यायला, बाकड्यावर दिसत नाही. आपल्याला होतं काही? आपल्याला 7 वीपर्यंत पाठी, तिला साठा नाही. नुसतं खापा, खापराची खोली तर म्हणून घरचे पत्रेची घ्यायची. पत्रेची पाठी अशी नको ना होती, थुका लावल्याशिवाय उठत नव्हतं. आपण चुका काय लावा याचा मोठा नाही होतो काय? नाही तर डायरेक्ट पाठीवर चुकायचं. पेशवीचे तुकडे होते आपल्याला. दप्तराची पेशी म्हणजे काय होती? खताची मोल. तिथे काय दप्तर होते का? कौठ, कोरड, चिता. कपड्याला काय पट्टे होते काय? कपड्याला लागू भूक लागली का आट्टा चालवायचा, जेवला का आट्टा उतरायचा. आंध्रपर्यंत नवी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम. आपल्याला काय आंध्रपर्यंत ओल्याला पाणी राहायचं. आपण सगळे आंघोळ पुढे ओढ्याला मोकळे चेट्या वाड्याच्या काढायला आपण ओढ्या जवळ जर घरच्या आले तर चेट्या वाड्यालाच. आता यांना पाण्याची बाकी आहे. आपण बाहेर तरी पाणी नेत होतो ना. काच पाणी कार्यक्रम होता लागला दगड छापायचा. नाही दगड छापायला थोडं माझं सरळ फडकून सरळ विचार करा. नाशिवंत देह उलट
म्हणलं पाहिजे चला हिंदू रामराम आम्ही शिंगारीला निवडला आणि आमची कीर्तन थोडी लोकांना राग येतो पण काळाची आपल्या माणसांना आपण का बोलू नये. आता कदम साहेबांच्या विश्वजनाला माझ्याशी बोलणे आमचे चिरंजीव सगळ्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं ना मध्ये पाहिले पाहिजे शाळेतले मोबाईल बंद ठेवले पाहिजे ही काळाची. आणि लग्नांमधले सत्कार बंद करू गावातले पुढारी लग्नांमधले सत्कार बंद करून गावातल्या शाळा डिजिटल केल्या पाहिजे. हा लग्नांमधले सत्कार बंद आणि शाळा डिजिटल ज्याच्या घरी लग्न होईल त्याने 10,000 रुपये फिटी घेण्यापेक्षा 2,500 रुपये शाळेला द्या. पण शाळा डिजिटल केल्या नाही तर पिढी वाचू शकत नाही. शाळा डिजिटल करायलाच कशाचा खर्च आता ते लग्नाची बोलणार नकळास त्याला नवरात्रीची ड्रेक्स हे जरा माणसाच्या आवडीचे लावा. आता हे बोलणं लावलंय सन्मानाचं फुटे साहेबांचं फुटे कायम जगाचं फुटे शिवून दिसतं बोलणं हे लग्नाची बोलणं जरा लिंक लावा. त्याच्यावर छत्रपती लावा तुकोबाला लावा हे नवरात्रीचे फोटो जरा स्वीचे लावा. काय ते नवरदेव दरिद्री त्याचा फोटो पाहिला कसा आहे दाखवला भजन करा.